कानून के हाथ लंबे होते हैं हा प्रसिद्ध संवाद आपण सर्वांनीच अनेक चित्रपटातून असंख्य वेळा ऐकलाय. मात्र अकोला जिल्ह्यातल्या एका आरोपीला याचा प्रत्यक्ष अनुभव आलाय. कसा तो पहा. 15 नोव्हेंबर 1981 रोजी राजस्थानमधल्या चिडावा इथून तामिळनाडूतल्या मदुराईला जाणारी एक मालगाडी अकोला रेल्वे स्थानकावर उभी होती. त्यावेळी 22 वर्षांचा असलेल्या माणिक नृप नारायण यानं 900 रुपयांच्या 15 किलो चणा डाळीची चोरी केली होती. तेव्हापासून गेली 35 वर्ष तो फरार होता. यार्ड में इसने माणिक दादू नूप नारायण ने और इसका एक साथी और था, उस साथी ने मिल के गाड़ी को खोला और उसमें से करीब 15 किलो चने की दाल निकाली चोरी की, जिसका साथीदार दोनों को पकड़ के कोर्ट में पेश किया गया 15/11/81 को ही. लेकिन उसमें से एक आदमी ने तो अपना गुनाह कबूल कर लिया और ये आदमी उस तारीख से 15/11 के बाद से दोबारा कोर्ट में हाजिर नहीं हुआ. मंगळवारी 4 सप्टेंबरला माणिक अकोल्यात आपल्या घरी आल्याची माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली आणि अखेर तब्बल 35 वर्षांनी रेल्वे पोलिसांनी माणिकला जेरबंद केलं. हमने उसको कोर्ट में पेश किया, कोर्ट में मजिस्ट्रेट साहब के सामने, रेलवे मजिस्ट्रेट भुसावल साहब के सामने किया, मैंने गलती किया है और उसने मजिस्ट्रेट साहब ने उसको 1000 रुपये जुर्माना और एक दिन की सजा, अगर 1000 रुपये जुर्माना नहीं भरा तो एक दिन की सजा सुनाए, लेकिन उसने 1000 रुपये जुर्माना भर दिया. माणिक नृप नारायणला भुसावळ मधल्या विशेष रेल्वे न्यायालयात हजर करण्यात आलं. एका अपंग मुलासह पत्नीची जबाबदारी असलेल्या माणिकला विशेष न्यायालयानं 1000 रुपयाचा दंड किंवा 1 दिवसाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. हा दंड भरल्यानंतर न्यायालयानं त्याची सुटका केली. पाहिलं ना, कायद्याचे हात खरोखरच लांब असतात, त्यामुळे गुन्हा केलेला कायद्याच्या कचाट्यातून कधीच सुटू शकत नाही. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.